हेलो। चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय। चौकाराच्या मदतीने संघाच धावपळक पुढे सरसेल। धावपळकावरती 4 धाव्यांनी वाढ होते, 24 धावा धावपळकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे। संदीप गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला आहे, परंतु संदीप वरती पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने चेंडू इष्टगाजी हातामध्ये जाऊन विसावलाय। निर्धाव चेंडू सांगता जे यावेळी मैदानाच्या आतमध्ये होते। पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय। यावेळी मात्र फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त दिशा भरकटले। पंचाने गोलंदाजाला दंडित केलं, वाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आला। अवंतर धावेच्या मदतीने धावफलक देखील वाढते, धावफलक पुढे सरसवलं जाईल। यावेळी 11 दिव्यात फटका खेळला आहे, चेंडूने उंची प्राप्त केली आहे, तितकीच लांबी प्राप्त करेल आणि जाईल सीमारेषेपार। षटकार। षटकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक, 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ। गोलंदाजाला मात्र षटक क्रमांक 2 मध्ये दंडित करताना फलंदाज आपण पाहतोय। फुलटॉस आणि फुलटा चेंडू आला तसा भिरकवून दिलाय सीमारेषेपार। षटकार। यावेळीचा चेंडू मिस टाइम फटका, बॅट चिकडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक चेंडूला पाठ पर आहे, तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार।